नालेसफाई झाली नसल्यावरनं ठाकरे गटानं राज्य सरकारला जबाबदार धरलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवत आमदार सुनील प्रभू यांनी महानगरपालिकेवर देखील आरोप केले आणि याला मंत्री उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलंय. शिंदे सरकारच्या हातात पावसाचा कॉक आहे का असं सामंत यांनी म्हटलंय. नालेसफाईवरनं नेमकं कसं राजकारण सुरू झालंय पाहूया. आज सरकार मुंबईकरांना या ठिकाणी आव्हान करते की मुंबईकरांनी सरकारला मदत करावी, परंतु 2-3 वर्षापूर्वी नुसती मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आणि थोड्याफार प्रमाणात पाणी तुंबलं तरी देखील त्यावेळेला असलेल्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला दोषी धरलं जात होतं. आता असं एक एक बण आहे, जे सुपात असतात ते जात्यात येतात आणि जात्यात असतात त्यांना सुपातल्याने हसू नये ही परिस्थिती आज आहे. माझा मुद्दा हाच आहे की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते ते सगळ्यांनी एकत्र उभं राहायचं असतं, त्याच्यामध्ये राजकारण करायचं नसतं. आणि पावसाचा देखील फेक नरेटिव्ह सेट करण्याचा बालिशपणा काही लोक करत आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे, सरकार या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवू नये. मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतलेल्या आहेत, पालकमंत्र्यांना बैठका घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवू नये. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती, याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.